बघा, आज अकोला प्रश्नाला दिलेले आहेत, त्या प्रश्नाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो का आता हा जो कार्यक्रम होता अस्मिता फार्मिंगकडून जे मुझफ्फर हुसेन साहेबांनी जे हे कार्यक्रम आयोजित केला आहे याच्यामध्ये भरपूर काश्तकार लोक आले आणि या काश्तकारांचा त्यांना पाहून उत्साह मला जाणवला का खरोखर उत्साह आहे आणि ज्या उत्साहाने हे लोक आले शेवटपर्यंत ते बसून राहिले आणि सगळ्या बाबतीत त्यांनी सहकार्य केला त्याच्यामुळे असं स्पष्ट आहे का बांबूची लागवडीबाबत यांना खूप उत्साह आहे आणि बांबूची लागवड समजा या क्षेत्रामध्ये जर झाली तर मोठ्या प्रमाणात त्यांचा फायदा होईल आणि ज्या लोकांनी हे आयोजित केलेलं आहे त्यांचा खरोखरच त्यांना यश मिळेल का हे सगळ्या कार्यक्रमामागे ज्यांचा हात आहे त्या काश्तकारांना सपोर्ट करण्याचा त्यांना याचा यश अवश्य मिळेल. बघा, समस्या आणि त्याचं निवारण आज जे इथं सगळ्या शेतकरी बंधू जे बसून होते यांनी जे काही समस्या मांडले आणि प्रश्नावलीमध्ये जे काही विचारले खरंच याच्यावरून जाणवतो की एक तो त्यांना बांबूविषयी खूप उत्साह आहे, नाही तर जनरली कसं आहे कोणत्याही कार्यक्रमात लोक येतात ऐकून घेतात निघून जातात, पण यांनी प्रत्यक्ष होऊन भरपूर प्रश्न विचारले अर्थातच त्यांना इच्छुक आहे आणि त्यांना बांबूची प्लांटिंग करणं आहे. दुसरी गोष्ट हा जो बांबूची प्लांटिंग केल्यानंतर भविष्यात याचा भविष्य उज्ज्वल आहे हे स्पष्टपणे दिसतो आणि ही पण मी माझ्या इथून प्रयत्न केला आहे तो लोक सगळ्या काश्तकारांना समजून सांगण्याचा का बांबू काय आहे, बांबू त्याचे फायदे काय आहे आणि शेताला किती सुंदर तो सुदृढ करू शकतो या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर काश्तकारासाठी एक प्रकारे माझा असं मत आहे का हा भविष्यात त्यांच्यासाठी खूप सुंदर हे होईल. त्याची जर बांबूची प्लांटिंग केली तर फ्युचर ब्राईड होईल आणि बांबूचा ब्राईड आहे, बांबूचा फ्युचर ब्राईड आहे हे स्पष्टपणे मी सांगतो कारण त्या बांबूचा उपयोग दिवसानुदिवस वाढत चाललेला आहे. मी 2019 मध्ये इथं व्हिजिट केली आहे, जुलै 2019 मध्ये मी इथं व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर या ठिकाणी बांबूची पाहणी केली तर माझ्या मनात इच्छा झाली आहे का मी त्यांना म्हटलं आहे का आपण आपल्या इथं बांबूची लागवडीसाठी एक कार्यशाळा ठेवा जेणेकरून काश्तकार इथं येतील आणि बांबूच नाही आपला पूर्ण फॉर्म पाहण्यालायक आहे, जे बांबू आपण लावले त्याची ग्रोथ किती आहे, किती सुंदर डेव्हलप झाले आहे हा मेसेज लोकांपर्यंत जोपर्यंत पोहोचणार नाही. आपल्या इथच्या लोकांची आपल्या इथच्या काश्तकारांची टेंडन्सी आहे पाहिल्याशिवाय पुढे पाऊल टाकत नाही, आपला पाहून अवश्य ते पुढे पाऊल टाकतील आणि आपला पाहून ते प्रेरणा घेऊन बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात करतील.